दिनांक 4 जुलाई को नागपुर स्थित जीरो माइल पर भारतीय भोई समाज द्वारा सम्मेलन आयोजित किया गया है, जिसका खुलासा करने के उद्देश्य से विदर्भ विभागीय मच्छीमार सहायक संगठन नागपुर के अध्यक्ष प्रकाश लोनारे द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था। इस समय लोनारे ने इस सम्मेलन को वर्तमान सरकार को बदनाम करने की साजिश बताते हुए आयोजनकर्ताओं का किसी भी प्रकार से मच्छीमार समाज से संबंध न होने की बात कही है। दरअसल आयोजित पत्र परिषद में लोनारे ने यह बात स्पष्ट की, जीरो माइल स्थित मच्छीमार संगठन के आधिकारिक भूखंड का मामला यह किसी भी प्रकार से भोई समाज के विवाद का विषय नहीं है। यह सम्मेलन जो 4 जुलाई को आयोजित किया गया है, मात्र यह शिंदे फडणवीस सरकार को बदनाम करने की साजिश है। साथ ही साथ अभी तक गतिविधियों का ब्यौरा देते हुए प्रकाश लोनारे ने बताया, इस भूखंड के मामले में कई पत्र व्यवहार किए गए। इस मामले में बिना कारण कुछ विद्रोह लोग नाक खुपस रहे हैं, जिनका इस मामले से कोई वास्ता नहीं है। साथ ही साथ प्रकाश लोनारे ने जीरो माइल मैल के भूखंड के बदले में पर्यायी जगह उपलब्ध कराने की मांग सरकार से की है। माझीही आज या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने त्यांनी जे 12 ऑगस्टला पत्र लिहिलेलं आहे, त्यांनी मी याच्यात म्हटलेलं आहे की त्यांनी लक्ष देऊन मंत्रिमंडळाच्या सभेत सदर नस्ती प्रस्तावाला मंजुरी प्रदान करावी व विदर्भातील मच्छीमारामध्ये जे नाराजी पसरलेली आहे, नैराश्य पसरलेलं आहे, ती त्यांनी त्याच्यामध्ये हा पुढाकार घ्यावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती केलेली आहे। आणि याच संदर्भामध्ये हे जे सरकारवर खापर फोडून राहिलेले आहे, या लोकांनी 4 जुलैला 0 माइलला एक मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्या मोर्चाची संख्या पोलिसला जे त्यांनी परमिशन वगैरे मागितली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की 3 लाखाच्या वरतं लोकं येतील। भोई समाजाचा असलो तरी मी मच्छीमार चळवळीमध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करतो। मच्छीमारासाठी पूर्ण राज्यामध्ये नानाभाऊ पटोले BJP चे उपाध्यक्ष असताना त्यांनी फडणवीस साहेबापाशी एक मीटिंग घेतली 17 सप्टेंबर 2017 आणि एक कमिटी बनवली। महादेव जानकर मंत्री होते, त्या कमिटीत मी सदस्य होतो आणि त्यांनी मला अशी एक पॉलिसी बनवायला लावली मच्छीमारासाठी। आता महाराष्ट्रामध्ये 3000 मच्छीमार सहकारी संस्था आहे, तर पूर्ण तलाव 500 हेक्टरपर्यंत मच्छीमाराला राज्यातले 2377 तलाव हे फ्री आहे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेंबरे, BCN न्यूज नागपूर।